जिल्हा परिषद भरतीसाठी आपण चालत असलेल्या होकॅबलरी सिरीज या सिरीजमधला हा अँटोनिम या घटकावरती आधारित चौथा व्हिडिओ आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न अँटोनिम्स या घटकावरच आधारित असणार आहेत. त्याचबरोबर हे जे प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व तलाठी भरती 2023 या प्रश्नपत्रिकांतून घेतलेले आहेत. ठीक आहे, PCS पॅटर्नवर आधारित हे प्रश्न असणार आहेत आणि जिल्हा परिषदेतील सर्व पदांसाठी ही होकॅबलरीची सिरीज अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. तुम्ही जर तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका ऑब्झर्व केल्या तर तुमच्या लक्षात येईल की 5, 6 ते 7 पर्यंत एवढे मार्क या प्रश्नपत्रिकांवर होकॅबलरी या घटकावर आधारित आलेले आहेत. आणि होकॅबलरीमध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि इडियम्स हे जास्तीत जास्त विचारण्यात आलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण ही सिरीज चालवतोय की भविष्यात पुढे येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी या होकॅबलरी सिरीजचा फायदा होणार आहे. ठीक आहे, तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. म्हणजे आपल्याला काय करायचंय, दिलेल्या ऑप्शन मधून एक अँटोनिम शोधायचा आहे. काय शोधायचा आहे, अँटोनिम शोधायचा आहे. आणि तो अँटोनिम या शब्दासाठी शोधायचा आहे. प्राइम हा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. आता सुरुवातीला अँटोनिम शोधण्याच्या आधी आपल्याला जो शब्द दिलेला आहे प्रश्नामध्ये त्या शब्दाचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे इतर शब्द ऑप्शनमध्ये आलेले आहेत त्यांचा सुद्धा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. मग सुरुवातीला आपण काय करूया, प्राइम या शब्दाचा अर्थ पाहूया आणि त्यानंतर क्रमाक्रमाने जे पर्याय त्या खाली दिलेले आहेत त्यांचा अर्थ पाहून घेऊया आणि त्यानंतर आपण ठरवूया की प्राइम या शब्दासाठी जो अप्रोप्रिएट अँटोनिम आहे तो कोणता असणार आहे. ठीक आहे, तर प्राइम या शब्दाचा अर्थ काय होतो, तर त्याला आपण मराठीत प्रधान असं म्हणतो. प्राइम म्हणजे काय, प्रधान. प्राइम म्हणजे त्याला आपण मराठीत प्रधान असं म्हणतो. ठीक आहे, शिवाय त्याला प्रमुख असं सुद्धा म्हटलं जातं. प्रमुख, ठीक आहे, त्यानंतर मुख्य. आता पाहूया ऑप्शन. पहिला ऑप्शन आहे सेकंडरी. सेकंडरी म्हणजे दुय्यम. सेकंडरी म्हणजे दुय्यम, किंवा त्याला माध्यमिक म्हणू शकतो किंवा नंतरचा असं सुद्धा म्हणू शकतो. आता या ठिकाणी जे ऑप्शन आहेत त्यांचे सर्वचे सर्व अर्थ लिहिण्यामध्ये मी काही वेळ वाया घालवणार नाहीये, कारण बरेचसे अर्थ त्यांचे निघू शकतात. मी तोंडी तुम्हाला ते अर्थ सांगणार आहे आणि त्यातील एखादा अर्थ या ठिकाणी लिहिणार आहे. तर दुसरा ऑप्शन आहे ब्लूम. ब्लूम म्हणजे काय, तर बहरणे. ब्लूम म्हणजे बहरणे, किंवा त्याला मोहर असं म्हटलं जातं. ठीक आहे, काय म्हटलं जातं, मोहर. तिसरा आहे अंडर. अंडर म्हणजे अंतर्गत. अंतर्गत, अंडर म्हणजे अंतर्गत किंवा च्या खाली, म्हणजे एखाद्या वस्तूच्या खाली, याप्रमाणे अर्थ अंडरचा घेतला जाऊ शकतो. पुढे आहे चौथा बेस्ट. बेस्ट म्हणजे उत्तम. बेस्ट म्हणजे उत्तम किंवा सर्वोत्कृष्ट. उत्तम किंवा सर्वोत्कृष्ट. ठीक आहे, आपण पाहिलं या ठिकाणी प्राइम या शब्दाचा अर्थ प्रधान, प्रमुख किंवा मुख्य असं म्हटलं जाऊ शकतं. तर याचा विरोधी अर्थ कोणत्या शब्दामधून आपल्याला दिसतोय, किंवा या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द कोणता असू शकतो, तर तो या ठिकाणी असू शकतो दुय्यम. दुय्यम कोणता असू शकतो, दुय्यम. या ठिकाणी प्रधान, प्रमुख किंवा मुख्य हे जे शब्द आहेत व्यक्तीसाठी त्याचबरोबर इतर गोष्टींसाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात, जसे की वेळेसाठी, एखाद्या वस्तूसाठी, एखाद्या पोस्टसाठी, याप्रमाणे या प्राइम या शब्दाचा अर्थ घेतला जाऊ शकतो. तर प्रधान म्हणजे प्रमुख किंवा मुख्य, तर सेकंडरी म्हणजे दुय्यम. म्हणजे ज्या ठिकाणी हा शब्द वापरलेला आहे त्या ठिकाणी त्या वस्तूला किंवा त्या गोष्टीला किंवा त्या व्यक्तीला प्राथमिक दर्जा आहे असा अर्थ होतो. आणि या ठिकाणी सेकंडरी, सेकंडरी म्हणजे काय, दुय्यम दर्जा. ठीक आहे, म्हणजे हे आहेत एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द. मग प्राइमचा अँटोनिम आहे ऑप्शन नंबर 1 सेकंडरी. हा दुसरा शब्द पहा, या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे. वाक्यामध्ये एक अंडरलाईन करून शब्द दिलेला आहे अक्युज्ड. शब्द आहे अक्युज्ड आणि या अक्युज्ड या शब्दासाठी आपल्याला अँटोनिम शोधायचा आहे. सुरुवातीला आपण पाहूया अक्युज्ड या शब्दाचा अर्थ काय आहे. अक्युज्ड म्हणजे आरोपी. आरोपी, अक्युज्ड म्हणजे आरोपी किंवा ज्याच्यावरती दोषारोपण केलेले आहे, ज्याच्या डोक्यावरती दोष आहेत किंवा ज्याला दोष दिला आहे, ज्या गोष्टीला किंवा ज्या व्यक्तीला दोष दिलेला आहे तो म्हणजेच आरोपी. पहिला ऑप्शन आहे डिफेम. डिफेम म्हणजे बदनामी करणे. डिफेम म्हणजे
बदनामी करणे. डेडिकेटेड म्हणजे समर्पण. डेडिकेटेड म्हणजे समर्पण किंवा अर्पण. त्यानंतर डिसीज्ड म्हणजे मृत्यू. डिसीज्ड म्हणजे मृत्यू किंवा स्वर्गवास. डिफेंडेड म्हणजे बचाव करणे. डिफेंडेड म्हणजे काय? बचाव करणे किंवा समर्थन करणे. डिफेंडेड म्हणजे बचाव किंवा समर्थन. तर या ठिकाणी शब्द आहे अक्यूज्ड. अक्यूज्ड म्हणजे आरोपी किंवा ज्याच्यावरती दोष आहे किंवा ज्याला दोष दिलेला आहे तो. आणि त्याच्या विरोधात काय असणार आहे? अशी गोष्ट ज्याचा बचाव केलेला आहे किंवा ज्याला आरोपी केलेले नाहीये, ज्याचा बचाव केलेला आहे. एखाद्या गोष्टीला आरोपी करणे, एखाद्या व्यक्ती आरोपी करणे आणि त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या व्यक्तीचा बचाव करणे. ठीक आहे, म्हणजे अक्यूजचा अपोजिट असणार आहे डिफेंडेड. पुढचा शब्द आहे प्रुडेंट. प्रुडेंट म्हणजे धोरणी. प्रुडेंट म्हणजे धोरणी किंवा त्याला विवेकशील म्हणूया, त्याला सुजान म्हणू शकतो. सुजान म्हणू शकतो. पहिला ऑप्शन आहे हीडफुल. हीडफुल म्हणजे दक्ष. हीडफुल म्हणजे दक्ष किंवा सावध. एफिशियंट म्हणजे कर्तबगार. एफिशियंट म्हणजे कर्तबगार किंवा निपुण किंवा कार्यक्षम. इनकॉशियस म्हणजे बेफिकीर. बेफिकीर बेफिकीर. चौथा आहे नोटवर्दी म्हणजे लक्षणीय किंवा उल्लेखनीय. लक्षणीय किंवा उल्लेखनीय. प्रुडेंट म्हणजे आपण पाहिलं धोरणी किंवा सुजान. प्रुडेंट म्हणजे काय? धोरणी किंवा सुजान. असा व्यक्ती जो धोरणी आहे किंवा असा व्यक्ती जो सुजान आहे. मग त्याचा विरुद्धार्थी काय असू शकतो? असा व्यक्ती जो काय आहे? बेफिकीर आहे. कसा आहे? बेफिकीर आहे. मग प्रुडेंटचा अपोजिट ऑप्शन नंबर 3 इनकॉशियस. या प्रश्नामध्ये शब्द दिलेला आहे बॅफल. बॅफल म्हणजे काय? तर गोंधळात टाकणे. गोंधळात टाकणे. बॅफल म्हणजे गोंधळात टाकणे किंवा भुसकळ्यात टाकणे किंवा अडथळा आणणे. आता पाहूया ऑप्शन. पहिला ऑप्शन आहे इन्करेज. इन्करेज म्हणजे उत्तेजन देणे. उत्तेजन देणे किंवा प्रोत्साहित करणे. हॅपी म्हणजे आनंदी. हॅपी म्हणजे आनंदी किंवा खुशाल किंवा सुखी. इग्नोरन्स म्हणजे अज्ञान. इग्नोरन्स म्हणजे अज्ञान किंवा अडाणीपणा. स्मूथ म्हणजे मऊ किंवा समतल. मऊ किंवा समतल. मित्रांनो, ही सिरीज जी आपली चालू आहे यामध्ये आपण तुम्हाला माहितीच आहे की अँटोनिम सिनोनिम आणि इडियम किंवा फ्रेजेस वगैरे यावरती आपण काय करतोय? व्हिडिओ तयार करतोय. या व्हिडिओंमध्ये किंवा या व्हिडिओच्या उत्तरांसंदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा आमच्या व्हॉट्सअप चॅनलवरती कॉन्टॅक्ट करू शकता. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल या सर्वांची लिंक आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असते, त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, चला मग आपण बॅफल या शब्दाचा अर्थ पाहिलेला आहे गोंधळात टाकणे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे ऑप्शनमधून किंवा निवडायचा आहे. मग आपण बॅफल या शब्दाचा गोंधळात टाकणे हा अर्थ पाहिला. मग गोंधळात टाकणे याचा विरुद्धार्थी कोण असणार आहे ऑप्शनमधून? तर तो असणार आहे उत्तेजन देणे. गोंधळात टाकणे आणि उत्तेजन देणे म्हणजे एखादी गोष्ट करताना गोंधळात टाकणे म्हणजे अडथळा निर्माण करणे. काय? अडथळा निर्माण करणे. एखादी गोष्ट करताना, एखादं कार्य करताना अडथळा निर्माण करणे किंवा त्याविषयी भुसकळ्यात टाकणे किंवा गोंधळात टाकणे किंवा एखाद्या कार्याला उत्तेजन देणे, ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत एकमेकाच्या विरुद्धार्थाच्या आहेत. गोंधळात टाकणे, अडथळा करणे किंवा त्याचा विरुद्धार्थी उत्तेजन देणे. बॅफलचा अँटोनिम असणार आहे ऑप्शन नंबर 1 एन्करेज. या प्रश्नामध्ये शब्द आहे पा मिथ. मिथ म्हणजे दंतकथा. मिथ म्हणजे दंतकथा किंवा त्याला पुराण कथा म्हणूया. पुराण कथा. मिथ म्हणजे दंतकथा किंवा पुराण कथा. आता पाहूया पहिला ऑप्शन फिक्शन. फिक्शन म्हणजे कथा. फिक्शन म्हणजे कथा किंवा कादंबरी. दुसरा ऑप्शन रियालिटी म्हणजे तथ्य. रियालिटी म्हणजे तथ्य किंवा वास्तविक. तथ्य किंवा वास्तव. पुढे आहे फॉकलोर. फॉकलोर म्हणजे त्याला आपण पुराण कथा म्हणू शकतो. पुराण कथा. पुराण
कथा, पुराण कथा किंवा लोकसाहित्य, पुराण कथा किंवा लोकसाहित्य. चौथा आहे सागा. सागा म्हणजे वीर कथा, वीर कथा किंवा पराक्रम गाथा, वीर कथा किंवा पराक्रम गाथा. मीथ म्हणजे दंतकथा आणि पुराण कथा. दंतकथा आणि पुराण कथा म्हणजे काय? तर अशा ज्या गोष्टी ज्या पिढ्यानपिढ्या एकमेकांना सांगून त्या पुढे चालत आलेल्या आहेत, अशा गोष्टी किंवा अशा कथा ज्या पिढ्यानपिढ्या म्हणजे जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे असे लोक एकमेकांना सांगत सांगत त्या आतापर्यंत आलेल्या आहेत, चालत आलेल्या आहेत. मग त्या सत्य आहेत की असत्य आहेत या संदर्भात काहीही माहिती नाही आहे. म्हणजे त्या बऱ्याचदा काल्पनिक असतात. कशा असतात? काल्पनिक असतात. मग ज्या दंतकथा आहेत, ज्या पुराण कथा आहेत किंवा ज्या काल्पनिक कथा आहेत त्याच्या विरुद्धार्थी कोणता असणार आहे? तर तथ्य. त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? तथ्य. काल्पनिक कथा आणि तथ्य एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. मिथचा अपोजिट ऑप्शन नंबर 2 रियालिटी. शब्द आहे इलिसिट. शब्द काय आहे? इलिसिट. इलिसिट म्हणजे निषिद्ध. इलिसिट म्हणजे काय? निषिद्ध. इलिसिट म्हणजे निषिद्ध किंवा बेकायदेशीर. पहिला ऑप्शन प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्ष, प्रत्यक्ष किंवा प्रायोगिक. विक्ट म्हणजे दुष्ट. विक्ट म्हणजे दुष्ट किंवा बदमाश. प्रॉलिफिक म्हणजे उत्पादक, उत्पादक, उत्पादक किंवा उत्पादनशील. एथिकल म्हणजे नीतीपूर्ण किंवा नैतिक, नीतीपूर्ण किंवा नैतिक. इलिसिट म्हणजे निषिद्ध आणि मग त्याचा विरुद्धार्थी कोणता असणार? नैतिक. निषिद्ध, निषिद्ध कोणत्या गोष्टी असतात? ज्या नैतिक नाही आहेत, ज्या अनैतिक आहेत, अशा गोष्टी काय असतात? निषिद्ध असतात. म्हणजेच निषिद्धचा अपोजिट असणार आहे नैतिक. मग इलिसिटचा अपोजिट एथिकल, ऑप्शन नंबर 4. यामध्ये प्रश्न आहे ओव्हर बिअरिंग. ओव्हर बिअरिंग म्हणजे उद्दाम. ओव्हर बिअरिंग म्हणजे उद्दाम, उद्दाम किंवा घमेंडखोर, घमेंडखोर, उद्दाम किंवा घमेंडखोर. पहिला ऑप्शन आहे सेल्फिश म्हणजे मतलबी, मतलबी किंवा स्वार्थी, मतलबी किंवा स्वार्थी. ग्रीडी म्हणजे लोभी, लोभी, लालची, हावरट. हंबल म्हणजे नम्र, हंबल म्हणजे नम्र किंवा विनम्र. कॅन्डिड म्हणजे प्रांजळ, कॅन्डिड म्हणजे प्रांजळ किंवा मनमोकळा. आपण पाहिलं ओव्हर बिअरिंग म्हणजे उद्दाम किंवा घमेंडखोर, मग त्याचा अपोजिट आहे नम्र, हंबल. ठीक आहे, ओव्हर बिअरिंगचा अपोजिट हंबल, ऑप्शन नंबर 3. आठव्या प्रश्नामध्ये सायलेंट हा शब्द दिलेला आहे. सायलेंट म्हणजे शांत किंवा अबोल, शांत किंवा अबोल. ठीक आहे, पहिला ऑप्शन व्हायलंट. व्हायलंट म्हणजे हिंसक, व्हायलंट म्हणजे हिंसक. ठीक आहे, किंवा त्याला भीषण म्हणूया. फॅसाईल म्हणजे सुलभ, सुलभ, सुलभ किंवा मनमिळाऊ. कम्युनिकेटिव्ह म्हणजे बोलका, बोलका. कम्युनिकेटिव्ह म्हणजे बोलका किंवा मोकळ्या मनाचा. वुलन, वुलन, वुलन म्हणजे ॲक्च्युली हे एक नाऊन आहे. वुलन काय आहे? नेम त्याला आपण म्हणूया. वुलन हे एक स्वीडिश नाऊन आहे, स्वीडिश, स्वीडिश नाऊन आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. सायलेंट हा जो शब्द आहे याचा अर्थ आपण पाहिला शांत किंवा अबोल, आणि त्याचा अपोजिट किंवा विरुद्धार्थी शब्द अतिशय सोपा आहे बोलका. सायलेंटचा अपोजिट ऑप्शन नंबर 3 कम्युनिकेटिव्ह. ऍफ्लुएंट शब्द आहे. ऍफ्लुएंट म्हणजे काय? ऍफ्लुएंट म्हणजे संपन्न, ऍफ्लुएंट म्हणजे संपन्न किंवा धनवान, संपन्न किंवा धनवान. पहिला ऑप्शन आहे ऑप्युलेंट म्हणजे श्रीमंत, ऑप्युलेंट, श्रीमंत किंवा विपुल, या ठिकाणी विपुलता आहे. पेनिलेस, पेनिलेस म्हणजे कंगाल, कंगाल किंवा निर्धन. स्टाउट, स्टाउट म्हणजे मजबूत, स्टाउट म्हणजे मजबूत किंवा शूर किंवा खंबीर. क्रेडिबल म्हणजे विश्वसनीय, विश्वसनीय, क्रेडिबल, विश्वसनीय किंवा विश्वासार्ह. ऍफ्लुएंट म्हणजे आपण पाहिलं संपन्न किंवा धनवान. ऍफ्लुएंट, ऍफ्लुएंटचे अपोजिट ऑप्शन नंबर 2 पेनिलेस.
ब्लाइट हा शब्द दिलेला आहे शब्दामध्ये ब्लाइट। ब्लाइट म्हणजे अनिष्ट परिणाम, अनिष्ट परिणाम। कसे परिणाम? अनिष्ट परिणाम, ठीक आहे। किंवा त्याला करपा असं सुद्धा म्हटलं जातं, अंगक्षय त्याला म्हणू शकतो, अंगक्षय किंवा करपा, ठीक आहे, किंवा अनिष्ट परिणाम, ठीक आहे। पहिला ऑप्शन आहे ब्लॉट। ब्लॉट म्हणजे कलंक, कलंक किंवा बट्टा। ॲबनॉर्मिलिटी, ॲबनॉर्मिलिटी म्हणजे विकृती, विकृती किंवा असामान्यता। मँगल म्हणजे फाटका, मँगल फाटका किंवा छिन्न विछिन्न। डेकोरेशन म्हणजे सजावट, सजावट किंवा शोभा वस्तू। ब्लाइट म्हणजे आपण पाहिलं अनिष्ट परिणाम, अंगक्षय किंवा करपा। त्याच्या अपोजिट वर्ड कोणता असणार आहे? तर या ठिकाणी, या ठिकाणी अनिष्ट परिणाम, अंगक्षय, करपा हे सर्व नकारदर्शक शब्द आहेत, म्हणजे काहीतरी कमतरता दर्शवणारे शब्द आहेत। तर आपण पाहूया कलंक, विकृती आणि फाटका हे तीन शब्द काय आहेत? निगेटिव्हिटी दर्शवणारे आहेत, काहीतरी कमतरता दर्शवणारे शब्द आहेत। परंतु सजावट हा जो शब्द आहे, डेकोरेशन, याच्यामध्ये याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे किंवा याच्या अगदीच विरोधात असलेला हा शब्द आहे। अनिष्ट परिणाम, अंगक्षय किंवा करपा याच्या अगदीच विरोधात असलेला हा शब्द आहे। मग ब्लाइटचा अपोजिट असणार ऑप्शन नंबर 4 डेकोरेशन। चल हा शब्द आहे, चल। चल म्हणजे कंजूस, चल म्हणजे कंजूस किंवा गावढळ, गावढळ किंवा रॅगीट सुद्धा त्याला म्हणतात बरं का, रॅगीट, रॅगीट। पाहूया पहिला ऑप्शन ब्रूट। ब्रूट म्हणजे नरपशु, नरपशु किंवा पशु। लॉट म्हणजे रानवट माणूस, कसा माणूस? रानवट, रानवट माणूस, रानवट माणूस किंवा आडमुठ्या आपण त्याला म्हणतो की नाही, आडमुठ्या किंवा हिंगाडा, ठीक आहे। तिसरा ऑप्शन आहे प्रॉफ्लिगेट। प्रॉफ्लिगेट म्हणजे उधळ्या, उधळ्या किंवा भ्रष्ट। आणि निगाड म्हणजे कंजूस, कंजूस किंवा कवडी चुंबक। या ठिकाणी कंजूस आणि या ठिकाणी उधळ्या एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द। मग चलचा अपोजिट ऑप्शन नंबर 3 प्रॉफ्लिगेट। शब्द आहे रिकॅपिच्युलेट। रिकॅपिच्युलेट, रिकॅपिच्युलेट म्हणजे थोडक्यात उजळणी, थोडक्यात, थोडक्यात उजळणी, उजळणी किंवा पुन्हा सांगणे, एखादी गोष्ट पुन्हा सांगणे। रिकॅपिच्युलेट म्हणजे थोडक्यात उजळणी करणे किंवा एखादी गोष्ट पुन्हा सांगणे। पहिला ऑप्शन कंडेन्स। कंडेन्स म्हणजे आटवणे किंवा गोठवणे, आटवणे किंवा गोठवणे। डाऊन साईज म्हणजे आकार लहान करणे, लहान आकार, लहान आकार करणे। सप्लिमेंट म्हणजे पुरवणी, सप्लिमेंट म्हणजे पुरवणी किंवा पूरक गोष्ट। एनकॅप्सुलेट, एनकॅप्सुलेट म्हणजे संक्षिप्तपणे व्यक्त करणे, संक्षिप्तपणे व्यक्त करणे। कसं व्यक्त करणे? संक्षिप्तपणे व्यक्त, संक्षिप्तपणे व्यक्त करणे। आपण काय पाहिलं? रिकॅपिच्युलेट म्हणजे थोडक्यात उजळणे, म्हणजे एखादी गोष्ट थोडक्यात सांगणे, बरोबर की नाही, एखादी मोठी गोष्ट थोडक्यात सांगणे। आणि सप्लिमेंट म्हणजे काय? पुरवणी, म्हणजे एखादी गोष्ट जास्त सांगणे, एखादी गोष्ट जास्त सांगणे। एखादी गोष्ट सांगण्यासाठी काही कमी पडत असेल तर आणखी सप्लिमेंट देऊन किंवा आणखी पुरवणी देऊन ती गोष्ट विस्तारित समजून सांगणे म्हणजे काय? पुरवणी देणे, किंवा त्याला आपण सप्लिमेंट म्हणतो। मग रिकॅपिच्युलेट म्हणजे थोडक्यात उजळणी आणि सप्लिमेंट म्हणजे पुरवणी देऊन किंवा विस्तारितपणे एखादी गोष्ट सांगणे। म्हणजे रिकॅपिच्युलेटचा अपोजिट सप्लिमेंट, ऑप्शन नंबर 3। मॅलिसियस, मॅलिसियस म्हणजे मत्सरी, मत्सरी। किंवा आणखी एक महत्त्वाचा अर्थ त्यामध्ये आहे विद्वेषी, विद्वेषी। मत्सरी किंवा विद्वेषी, दुसऱ्याचं वाईट इच्छिणारा म्हणजे काय? मॅलिसियस। पहिला ऑप्शन आहे पॉवरफुल। पॉवरफुल म्हणजे ताकदवान, ताकदवान किंवा शक्तिमान। अल्ट्रुइस्ट म्हणजे परोपकारी,
परोपकारी किंवा जनहितेशी, जनहितेशी त्याला म्हणतो आपण, जनहितेशी। तिसरा ब्यूटीफुल म्हणजे सुरेख, सुरेख। बेनेवॉलंट म्हणजे उपकारी किंवा कृपाळू किंवा दयाळू, कृपाळू किंवा दयाळू। या ठिकाणी मॅलेसियस म्हणजे मत्सरी किंवा विद्वेषी, तर बेनेवॉलंट म्हणजे उपकारी किंवा कृपाळू किंवा दयाळू। दयाळू यामध्ये महत्त्वाचा शब्द आहे, दयाळू। विद्वेषीचा अपोजिट काय असणार? दयाळू। द्वेष करणारा आणि दया दाखवणारा, काय? द्वेष दाखवणारा आणि दया दाखवणारा, एकमेकाचे अपोजिट वर्ड। मॅलेसियसचा अपोजिट बेनेवॉलंट, ऑप्शन नंबर 4। 14व्या प्रश्नामध्ये शब्द आहे ऑब्लिवियस। ऑब्लिवियस म्हणजे विसराळू, विसराळू। ऑब्लिवियस विसराळू किंवा जाणीव नसलेला, जाणीव नसलेला, विसराळू किंवा जाणीव नसलेला। या ठिकाणी शब्द आहे इनकॉग्निझंट। इनकॉग्निझंट म्हणजे काय? तर इनकॉग्निझंट म्हणजे अजान, अजान किंवा अज्ञात, अजान किंवा अज्ञात। दुसरा आहे हिडलेस। हिडलेस म्हणजे बेपर्वा, बेपर्वा किंवा लक्ष न देणारा, लक्ष न देणारा। निसाइंट, निसाइंट म्हणजे सुप्त, निसाइंट म्हणजे सुप्त किंवा त्याला मूर्ख सुद्धा म्हटलं जाऊ शकतं। निसाइंट म्हणजे सुप्त किंवा मूर्ख। कॉन्वर्संट म्हणजे अवगत, कॉन्वर्संट म्हणजे अवगत, ज्याला सर्व माहीत आहे, अवगत किंवा निष्णात, निष्णात। ठीक आहे, आता या ठिकाणी जाणीव नसलेला आणि सर्व अवगत असलेला कसे आहेत? एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द। विसराळू आणि अवगत असलेला किंवा निष्णात काय आहेत? एकमेकाचे विरुद्धार्थाचे शब्द। ऑब्लिवियसचा अपोजिट कोणता? तर ऑप्शन नंबर 4 कॉन्वर्जंट। इनविगोरेट शब्द आहे, इनविगोरेट म्हणजे शक्ती देणे, इनविगोरेट म्हणजे शक्ती देणे किंवा ताजातवाना, इनविगोरेट म्हणजे शक्ती देणे किंवा ताजातवाना। पहिला ऑप्शन आहे डेलिबिटेट। डेलिबिटेट म्हणजे कमजोरपणा, कमजोरपणा। डेलिबिटेट कमजोरपणा किंवा दुर्बल करणे। ॲनिमेट म्हणजे चेतवणे, चेतवणे किंवा सचेतन करणे। प्रोवोक म्हणजे चिडवणे, चिडवणे किंवा खिजवणे किंवा डिवचणे। एम्बोल्डन, एम्बोल्डन म्हणजे धैर्य देणे, धैर्य देणे। एम्बोल्डन धैर्य देणे। अतिशय सोपा प्रश्न आहे, शक्ती देणे आणि या ठिकाणी आहे कमजोरपणा, बरोबर एकमेकाचे अपोजिट। इनविगोरेटचा अपोजिट डेलिबिटेट, ऑप्शन नंबर 1। आता बघा या ठिकाणी शब्द शब्द न देता वाक्य दिलेलं आहे आणि वाक्यामध्ये शब्द दिलेला आहे अंडरलाईन करून ॲनिमोसिटी। ठीक आहे, ॲनिमोसिटी म्हणजे काय? तर ॲनिमोसिटी म्हणजे वैरभाव, ॲनिमोसिटी म्हणजे वैरभाव, ॲनिमोसिटी म्हणजे काय? वैरभाव। ठीक आहे, त्याला खुन्नस सुद्धा म्हणू शकतो, शत्रुत्व म्हणू शकतो, शत्रुत्व। आता पाहूया ऑप्शन। पहिला ऑप्शन आहे फॅटॅलिटी। फॅटॅलिटी म्हणजे अपघाती मृत्यू, अपघाती मृत्यू। दुसरा आहे ॲमिटी। ॲमिटी म्हणजे मैत्री, ॲमिटी म्हणजे मैत्री, सलोखा, स्नेहभाव। ठीक आहे, तिसरा आहे टेनॅसिटी। टेनॅसिटी म्हणजे चिवटपणा, चिवटपणा किंवा आग्रहीपणा। एनमिटी, एनमिटी म्हणजे वैर, वैर किंवा द्वेषभाव। आता बघा या ठिकाणी ॲनिमोसिटी म्हणजे काय? तर वैरभाव किंवा शत्रुत्व, आणि या ठिकाणी ॲमिटी म्हणजे काय? मैत्री। वैरभाव, शत्रुत्व आणि त्याचा अपोजिट मैत्री। मग ॲनिमोसिटीचा अपोजिट ऑप्शन नंबर 2 ॲमिटी।
ॲमिटी आणि ॲनिमिटी एकमेकाचे कसे आहेत, अपोजिट वर्ड आहेत. प्रश्न आहे पहा, डिवाईन. डिवाईन हा शब्द आहे, डिवाईन म्हणजे दैवी. डिवाईन म्हणजे काय? दैवी किंवा ईश्वरी. डिवाईन म्हणजे दैवी किंवा ईश्वरी. ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे मेडिओकर. मेडिओकर म्हणजे सामान्य. मेडिओकर सामान्य किंवा त्याला काय म्हणूया अजून, साधारण म्हणू शकतो. ठीक आहे, दुसरा ऑप्शन आहे अवफुल. अवफुल म्हणजे भयानक. अवफुल म्हणजे भयानक, भीषण किंवा दुष्ट. भयानक, भीषण किंवा दुष्ट. ॲव्हरेज म्हणजे सामान्य. ॲव्हरेज म्हणजे सामान्य. आणि त्यानंतर सब स्टँडर्ड म्हणजे कमी दर्जाचा. कमी दर्जाचा. ठीक आहे, तर या ठिकाणी आहे दैवी आणि ईश्वरी. दैवी आणि ईश्वरी याचा अपोजिट कोणता असू शकतो? मग दैवी किंवा ईश्वरी यांचा अपोजिट असू शकतो दुष्ट. काय असू शकतो? दुष्ट. डिवाईनचा अपोजिट अवफुल. फ्रेश हा शब्द आहे. फ्रेश म्हणजे काय? ताजे. ताजे किंवा टवटवीत. ताजे किंवा टवटवीत. पहिला ऑप्शन आहे डिफेस. डिफेस म्हणजे बिघडलेले. बिघडलेले किंवा विरूप. बिघडलेले किंवा विरूप. कल्टिवेटेड म्हणजे काय? तर सुसंस्कृत. सुसंस्कृत किंवा अभिजात. बॅड म्हणजे वाईट. वाईट किंवा सदोष. स्टेल म्हणजे शिळा. ठीक आहे, तर फ्रेश म्हणजे ताजे किंवा टवटवीत, तर स्टेल म्हणजे शिळा. फ्रेशचा अपोजिट ऑप्शन नंबर 4 स्टेल.